माननीय राजसाहेब मोदीला मोदी सरकारला नेहमी खेळकू सरकार म्हणत होते, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा फेकू निर्माण झालेला आहे. जसं सरकार फेकू आहे तसा पालकमंत्री फेकू आहे. आणि या फेकू पालकमंत्र्यांनी जे टर्मिनलचा विषय अगदी मोठा गाजावाजा केला, त्याच टर्मिनलची हालत काय आहे. आज हॉस्पिटलमध्ये मल्टीपल स्पेशलिस्ट आणणार, जागेचा पत्ता नाही. काही आमदार सांगतात, कुडाळचा आमदार सांगतात की आम्ही कुडाळात करणार मल्टीपल स्पेशलिस्ट, हे सांगतात इथे करणार, पण प्रत्यक्षात आरोग्याचा पूर्णपणे मोजारा उठलेला आहे. आज असलेले जे असल्या सरकारी जिल्हा सरकार होणार आहे ते सिव्हिल सर्जन पूर्णतः हे हॉस्पिटल विकायला निघालेले आहे. कोणत्याही प्रकारचा सर्व याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार, सर्व याच्यामध्ये भ्रष्टाचार. आणि आज असलेल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर नसताना आज मल्टी स्पेशलिस्ट आणून फक्त नुसती इमारती बांधण्यापेक्षा असलेल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर जे आहे, आम्ही यापूर्वी मागणी केलेली आहे. आज आमचीच मागणी नाही तर या शहराचे त्यांच्या मतदारसंघातल्या शहराचे नगराध्यक्ष हेही ह्यासाठी आक्रोश आंदोलन करत होते. दोडावण तालुक्यातल्या सर्व जनतेने आक्रोश आंदोलनाला सामोरे जाऊन तुमचं आम्ही आंदोलन लवकरात लवकर हे करून आम्ही विषय मिटवतो आणि अशा प्रकारचा मिटला अशा प्रकारचं पण सांगून झालं. पण प्रत्यक्षात कोणताही प्रश्न मिटला नसताना गोवा सरकारने उद्या 1 तारखेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला आरोग्यसेवा बंद केल्यामुळे दोडावणच्या जनतेने परत जन आंदोलन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ह्या अशा सर्व एकापैकी करण्याचा आपल्याच वाढदिवसाला त्या ठिकाणी वाढवली इथे डेटा एंट्रीचा 2000 लोकांना मी रोजगार देणार, भात गिरणीतून लोकांना रोजगार देणार, कात्या व्यवसायातून लोकांना रोजगार देणार. पण हे रोजगार राहिले कुठे? शेवटी या निवडणुकीनंतर आता केसरकरांनाच रोजगार शोधावा लागणार अशी परिस्थिती केसरकरांनी आज या जिल्ह्याची केलेली आहे. आणि जिल्ह्याचा पूर्णपणे भट्ट्यावर होऊन गेलेला आहे. जिल्ह्याच्या असलेल्या केसरकरांनी कधी आणि कोणत्याही वेळी असलेल्या सर्व आजीबाजी लोक त्यांना जमवावं आणि आपण जाहीर केलेली सर्व बातम्या कोणकोणत्या घोषणा केल्यात त्या घोषणापैकी किती आपण कामं केलीत आणि किती आपली कामं झालीत. आज रस्ते सर्व खड्डेमय आहेत. आज असलेल्या जिल्ह्यातल्या सर्व भूमी अभिलेख कार्यालयातली सर्व इंटरनेट सेवा बंद पडली आहे. ज्या आपल्या रजिस्ट्रेशन ऑफिसमधल्या सर्व सेवा बंद पडलेल्या आहेत. आज ह्या सर्व कोणत्याही गोष्टीकडे जिल्हा आपल्या असलेल्या पालकमंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आणि पालकमंत्री आपला मतदारसंघ सांभाळू शकत नाहीत तो जिल्ह्याचा कारभार काय सांभाळणार आहे, जिल्ह्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत तो राज्याचा कारभार काय सांभाळणार. त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात याही ठिकाणी जिल्ह्यात पूर्ण कायद्याने सुव्यवस्थेचा भट्ट्याभोळ झालेला आहे. मोठ्या प्रमाणात खून होत आहेत, दरोडे पडत आहेत, अंमली पदार्थ आणले जात आहेत. नाक्यानाक्यावर केसरकरांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्यांवरती गुटखा मटका हे सुरू आहेत. आज तरी पण केसरकरांना दिसत नसेल. कारण केसरकर असलेल्या गृहराज्यमंत्र्याचा पूर्ण या जिल्ह्याच्या जनतेवर आणि जिल्ह्यातल्या आपल्या गुन्हेगारी क्षेत्रावरती कोणताही वचक राहिलेला नाही. त्या उपोषणामध्ये त्यांचा मुख्य तोच होता की असलेल्या ह्या गाड्या गोव्यामध्ये जात आहेत आणि तिकडे असलेले अधिकारी कार्यालयात बसत आहेत. सी सी टी व्हीची मागणी केली होती. सी सी टी व्हीची मागणी बोलते आम्ही त्या चेकपोस्टवर करणार आहोत. पण या ठिकाणी आम्ही आमचं स्क्वॉड पाठवू, पण स्क्वॉड पाठवून आम्ही त्याच्या असलेल्या कारवाई करत राहू अशा प्रकारे मी दिलेलं आहे. शुद्ध दिलेलं आहे, लेखी स्वरूपात दिलेलं आहे. आणि त्यांनी कंपनीला ज्या लेटर पाठवली आहेत की तुम्ही ओव्हरलोडेड गाड्या पाठवल्यात तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू की तुमच्या असलेल्या गुन्हा दाखल करू, त्यावर ओव्हरलोड गाड्या भरू नये अशा पद्धतीने पत्र पाठवलेलं आहे. ते पत्र घेऊन आम्ही आता बसलेलो. जर कारवाई झाली नाही तर परत आम्ही उघड आंदोलन करणार. दिल्ली पिळकोन ही गोवा राज्यामध्ये जाणाऱ्या सर्वच गाड्या ओव्हरलोड पद्धतीने जात आहेत. गोवा राज्य मात्र आमच्या असलेल्या मच्छीमारांचे मासे घेण्यास तयार नाही आहेत. पण आज गोव्यातल्या विकासाला जिल्ह्याची खडी जाते आहे. त्या जिल्ह्याच्या खडी जात असताना या सर्व कंपनीधारकांनी ज्या असलेले आहे, दिल्ली मेडकॉन असू दे, सिक्युरा असू दे, आणि कोण एक कंपनी आहे, त्या कंपनीबाबत सातत्याने ओव्हरलोड म्हणजे 18-18 टन ज्यादा गाड्या ज्यादा भरून त्या ठिकाणी जात असल्यामुळे काल RTO ने अशा प्रकारच्या सर्व असलेल्या ह्या कंपन्यांना पत्र दिलेलं आहे की ओव्हरलोड गेल्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. किंवा त्यामुळे आम्ही काल RTO ला पण विनंती केलेली आहे की तिथे असलेल्या
गाड्यांचे चलन बघा, चलनावरती असलेला उरलोडा घेर त्या गाडीच्या मापावरून दिसते आणि त्याच्यावर जर डाऊटफुल असेल तर गाडीवरती काट्यावरती न्या, आता काटा चुकीचा असेल, काटा चुकीचा जर दिला असेल पहिली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा विधानाकर सांगितलं आहे आणि त्यांनी त्याला उपकार दिलेला आहे आणि अशा प्रकारचा अजूनपासून त्या ठिकाणी आता गाड्या आणून ते ओवरलोड थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी लेखी स्वरूपात महेश सावंत यांना दिलेलं आहे. आमच्या पक्षाचे ॲडव्होकेट जे आहेत त्या ॲडव्होकेटकडे सर्व किसनकरांनी केलेल्या स्टेटमेंट या केसचे फक्त कागदपत्र घेता येत नाही कोणत्याही परिस्थितीत, तर त्याचे असलेले स्टेटमेंट आणि त्या असलेल्या सर्व गोष्टी ज्या आम्ही दिलेल्या आहेत त्याचा तपास जलदगती होण्यासाठी आणि या तपासामध्ये लॉज मालक आणि अन्य लोक हे जे अंतर्भूत करायची आमची जी मागणी होती मोर्चा काढला होता त्या मोर्चाबाबत जे काही अजून झालेलं नाही आहे त्याबाबत आम्ही उच्च न्यायालयात जाऊन या असलेल्या पोलीस यंत्रणेला त्याची उपरिषदेला डायरेक्शन देण्यासाठी आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत.